एसटी बसने जोरदार धडक दिल्याने 3 ते 4 दुचाकीस्वारांना चिरडले। या भीषण अपघातात बसने जागीच पेट घेतला असून अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू तर 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे। नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून 3 किलोमीटर अंतरावर ही भीषण अपघाताची घटना गुरुवारी दुपारी 12:30 सुमारास घडली आहे। शिंदे पळसे गावाच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली। अचानक बसच्या समोर दुचाकीस्वार आल्याने अपघात झाला। तत्काल बसमधून प्रवाशांनी यावेळी खिडकीतून उड्या घेतल्या तर काही दरवाजातून बाहेर पडले। अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली, त्यामध्ये बस संपूर्ण जळून राख झाली। या आगीत बसमधील 4 ते 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे। घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल होत 8 ते 10 प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात देखील असाच अपघात घडला होता। ट्रकने खासगी बसला धडक दिली होती। अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खासगी बसने पेट घेतला, यात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता।